आज आपण शिकू समतुल्य प्रमाण राहुलजवळ जवळ अठरा लाल गोट्या आहेत आणि तीस हिरव्या गोट्या आहेत येथे हिरव्या गोट्या अधिक आहेत आपण सांगू शकता की या लाल गोट्या हिरव्या गोट्यांपेक्षा किती पटीने जास्त आहेत विचार करा चला आम्ही सांगतो जर आपण हिरव्या गोट्यांची संख्या म्हणजेच तीसला छेदी तीसने गुणाकार करणार तर आपल्याला लाल गोट्यांची संख्या मिळणार म्हणजेच अठरा म्हणून आपण बोलू शकतो की लाल गोट्यांची संख्या हिरव्या गोट्यांच्या संख्येशी अठरा छेदी तीस पटीने आहे याला आपण म्हणू शकतो की लाल गोट्यांची संख्या हिरव्या गोट्यांच्या संख्येशी अठरा छेदी तीस अंग आहे येथे आपण दोन संख्यांची एक संख्या दुसरी संख्येशी किती अंग आहे किंवा एक संख्या दुसरी संख्याशी किती पटीने आहे या प्रकारे तुलना तुलना केली आहे अशी जे की आप की आपल्याला सांगते एक संख्या दुसरीचा किती अंग आहे किंवा दुसरी संख्याशी किती पटीने आहे प्रमाण म्हणजे रेशो म्हटल्या जाते प्रमाणाला आपण या संकेत मध्ये व्यक्त करू शकतो जसे लाल गोट्यांची संख्याच्या हिरव्या गोट्यांशी प्रमाण आहे अठराच तीस ज्यामुळे माहिती होते की लाल गोट्यांची संख्या हिरव्या कोट्यांशी अठरा छेदी तीस पटीने आहे याच तुलनेला आपण उलट व्यक्त करू शकतो जसे इथे हिरव्या गोट्यांची संख्या लाल गोट्यांच्या संख्येला तीस छेदी अठराने गुणाकार केल्यानंतर मिळते यासाठी आपण म्हणू शकतो की हिरव्या कोट्यांची संख्या लाल गोट्यांच्या संख्येशी तीस छेदी अठरा आहे म्हणजे हिरव्या गोट्यांची संख्या लाल गोट्यांच्या संख्येशी प्रमाण आहे तिसा सठरा या दोन प्रमाणास पाहून आपण समजूनच गेले असणार की प्रमाणामध्ये क्रम खूप गरजेचे आहे कुठल्या पण प्रमाणात सोप्यात सोपे रूपामध्ये व्यक्त करू शकतो हे करण्यासाठी आपण प्रमाणाला अपूर्णांकांमध्ये व्यक्त करतो जसे इथे अठरा तीस ला अठरा छेदी तीसच्या रूपात व्यक्त करणार नंतर आपण अंश आणि छेदाचा मसावी म्हणजे एच सी एफ शी अंश आणि छेदाला भाग देणार येथे अठरा आणि तीसचा मसावी सहा आहे अठरा आणि तीस दोघांना भाग दिल्यानंतर अठरा छेदी तीसचे सोप्यात सोपे रूप तीन छेदी पाच मिळणार मग आपण याला प्रमाणात व्यक्त करू शकतो जसे तीन छेदी ला आपण तिनास पाच या प्रमाणात व्यक्त करू शकतो तिनास पाच हे प्रमाण अठरास तीस या प्रमाणात सोप्यात सोपे रूप आहे विचार करा काय अठरास तीस हा एकच समतुल्य प्रमाण आहे विचार करा चला आम्ही सांगतो जर आपण अठरा तीसला अपूर्णांक रूपात व्यक्त करून यांच्या अंश अठरा आणि तीस छेद या दोघांना दोन ने भाग देऊ शकतो तर आपल्याला अपूर्णांक मिळणार नऊ छेदी पंधरा ज्याचे नवास पंधरा प्रमाणामध्ये या प्रकारे व्यक्त केले जाऊ शकते जर अंश आणि छेदाला समान संख्यांनी भाग दिला जाऊ शकतो म्हणून यासाठी नऊ छेदी पंधरा हे किंमत छेदी तीसच्या सारखीच होणार म्हणजेच की नऊ छेदी पंधरा पण अठरा छेदी पंद तीसची ची तुल्य अपूर्णांक आहे किंवा प्रमाणाच्या प्रकारे आपण असं म्हणू शकतो की नवास पंधरा पण अठरास पं तीसचे समतुल्य प्रमाण आहे याच प्रकारे आपण अठराछेदी तीसला जर अठरा आणि तीसला दोनने ने गुणाकार करू तर आपल्याला अपूर्णांक मिळणार छेदी साठ म्हणजेच प्रमाण छत्तीस साठ हे पण अठरा एक समतुल्य प्रमाण आहे याच प्रकारे आता आपण म्हणू शकतो की कुठल्या पण प्रमाणाची बरेच समतुल्य प्रमाण असू शकतात आता विचार करा आपल्याला दोन प्रमाण दिले आहेत जसे नवास पंधरा आणि सहाच दहा जर यांची तुलना करायची असणार तर ही आपण कशी करणार विचार करा तुम्ही अगदी बरोबर विचार केला पहिले आपण अपूर्णांकात व्यक्त करू मग याला समान छेदवाल्या अपूर्णांकात उलट करणार परंतु दोन्ही अपूर्णांकांचा छेद म्हणजेच पंधरा आणि दहाचा लसावी म्हणजे आहे म्हणून आपण दोन्ही अपूर्णांकांचा छेद तीस करू कारण यांची तुलना झाली पाहिजे नऊ छेदी पंधराचा छेद तीस होण्यासाठी आपण अंश आणि छेद या दोघांना दोनने ने गुणाकार करणार यामुळे आपल्याला अठरा छेदी तीस अपूर्णांक मिळणार याचप्रमाणे प्रमाणे सहा छेदी दहाच्या अंश आणि छेद या दोघांना तीनने ने गुणाकार करणार यामुळे आपल्याला अठरा छेदी तीस मिळणार जर छेद सारखे केल्यावर अंश पण बरोबर होऊन जात आहे तर आपण म्हणू शकतो की दोन्ही प्रमाण समतुल्य प्रमाण आहेत म्हणून आपण बोलू शकतो की नवास पंधरा आणि सहास दहा दोन्ही समतुल्य प्रमाण आहेत चला आता एकास तीन आणि तीनास चारची ची तुलना करू यांना आपण अपूर्णांकांच्या रूपात व्यक्त करू येथे छेद तीन आणि छेद चारचा लसावी आहे बारा यासाठी दोन्ही अपूर्णांकांचा छेद बारा करणार एक छेदी तीन गुणिले चार छेदी चार बरोबर चार छेदी बारा आणि तीन छेदी चार गुणिले तीन छेदी तीन बरोबर नऊ छेदी बारा आता येथे दोन्ही अपूर्णांक सारखे नाही परंतु चार छेदी बारा लहान आहे नऊ छेदी बारापेक्षा यामुळे एकास तीन आणि तीनास चार समतुल्य प्रमाण नाही गुणोत्तर प्रमाणाच्या कुठल्या पण विधानामध्ये चार संख्या क्रमाने दर्शविली जाते या चारही संख्यांना आपण पद म्हणजे टर्म असे म्हणतो या चार पदांपैकी पहिले आणि चौथे पदाला सर्वोच्च पद किंवा शेवटचे पद एक्स्ट्रीम टर्म्स म्हणतात तसेच दुसरे आणि तिसरे पदाला मध्यम पद म्हणजे मिडल टर्म्स म्हणतात या प्रकारे तुम्ही तुल्य गुणोत्तरची संकल्पना समजले असणार आपण तुल्य प्रमाणाचे काही उदाहरण विचार करू शकता प्रयत्न करा या प्रकारे आज आपण शिकलो समतुल्य प्रमाण पुढील व्हिडिओ मध्ये काही उदाहरणांसोबत याला अजून चांगल्या प्रकारे समजू